भारतीय जनता पार्टी तर्फे जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तो आजाद मैदान हून निघणार आणि या ठिकाणी म्हणजे या मेट्रो सिनेमाच्या जवळ येणार आहे। आपण आता मेट्रो सिनेमाच्या जवळचं जर पाहायला गेलं तर हे चित्र बघू शकता की मोठ्या प्रमाणात जो आहे तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि हा जो रस्ता आहे हा पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। ह्या रस्त्या वाहतुकीसाठी बंद जरी केला असला तरी जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते या ठिकाणी येतील आणि हा जो समोरचा जो ट्रक आहे त्या ठिकाणावरून या नेत्यांची भाषणं होतील। जो मोर्चा आहे तो महानगरपालिकेच्या रस्त्याने पुढे येईल आणि पुढे येणार आहे, या ठिकाणी त्यांना रोखलं जाणार आहे। आपण जर पाहिलं तर माझ्या मागे हा मोठा पोलीस बंदोबस्त दिसत आहे आणि हा पोलीस बंदोबस्त आहे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्व पोलीस तैनात आहेत आणि ह्याच्या पुढे मात्र कोणाला सोडलं जाणार नाही आहे। विद्याधर शिर्केचा प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई।